देता चिल्लर, साथ वाले किलर, काम करे कांड वाले लाइफ बेड़ा थ्रिलर, घूमे फिरे बस्ती में दिन। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल लर्न एडिटिंगमध्ये। तर आज आपण अशा पद्धतीची व्हिडिओ एडिटिंग कशा पद्धतीने एडिट करायची हे पाहणार आहोत। तर भावना, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप कडक आणि इंटरेस्टिंग झालेला आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी आपण शिकणार आहोत। तर भावनो, आजच्या व्हिडिओचे जे काही मटेरियल असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। ते जे असेल ते तुम्ही फ्रीमध्ये जे असेल ते ड्राईव्हवरून जे असेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता व ॲप्लिकेशनची जी लिंक असेल ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाणार आहे। तिथून डायरेक्टली तुम्ही जे असेल ते डाउनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ शकता। तर यामध्ये आपण VN आणि विटा हे दोन्ही ॲप्लिकेशन यूज करणार आहोत। तर ते दोन्ही ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर या ॲप्लिकेशनवरती भेटून जातील। तरी भाऊनो, जर मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम होत असेल तर नक्की कमेंट करून कळवू शकता। मी लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय देईन। तरी भाऊनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी पाहायला मिळतील। तरी भाऊनो, आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात। तर सर्वात प्रथम काय करायचं आहे भावानू, VN हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे। तर मी अशा पद्धतीने VN हे ॲप्लिकेशन ओपन करून घेतो। VN हे ॲप्लिकेशन ओपन करून घेत काही सेकंद वेट करायचं आहे व इथून प्लसवरती क्लिक करायचं आहे व इथून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीचा एक व्हिडिओ मी डेमोसाठी यूज करणार आहे। तर इथून सिलेक्ट करून घेतो। सिलेक्ट करून घेतल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला दाखवतो। वरती क्लिक करायचं आहे, इथून प्लसवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ अँड फोटोवरती जायचं आहे। अशा पद्धतीचा एक व्हिडिओ दिलेला आहे डेमोसाठी। तर प्रोसेसिंगसाठी काही सेकंद वेट करायचं आहे। तर भाऊनो, व्हिडिओ ॲड होऊन जाईल काही सेकंदामध्ये। तर सिम्पली काय करायचं आहे, अशा पद्धतीने वयाची जी साईज जी असेल ती लहान करून घ्या। अशा पद्धतीने आपल्याला समजायच्यासाठी, म्हणजे आपण कशा पद्धतीने कुठे इफेक्ट्स यूज करणार आहे त्यासाठी। व सिम्पली काय करायचं आहे, आपल्या मेन व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। वयानंतर आपल्याला खाली ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत स्पीड, तर स्पीडवरती क्लिक करून इथे वरती आपल्याला कर्वच्या बाजूला रेग्युलर पाहायला मिळतं व इथून आपल्याला काय करायचं आहे 1.2 अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। सिम्पली अशा पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर डनवरती क्लिक करायचं आहे व अशा पद्धतीने काय करायचं आहे, साधारणतः आपल्याला 11 सेकंदापर्यंतच अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचा जो काय पार्ट असेल तो डिलीट करून घ्या सर्वात प्रथम। तर इथून आपण हा डिलीट करून घेऊयात। डिलीट केल्यानंतर काय करायचं आहे, सिम्पली आपल्याला जो व्हिडिओ ॲड केला होता त्या पद्धतीनुसार बनवायचा आहे। त्यासाठी आपण थोडंफार पुढे जाऊयात। पुढे गेल्यानंतर व्यवस्थित तुम्ही पाहू शकता कोणत्या ठिकाणी कोणते इफेक्ट यूज केलेले आहेत, त्या ठिकाणी आपल्याला फक्त स्प्लिट करून घ्यायचा आहे व्हिडिओ। तर अशा पद्धतीने आपण स्प्लिट करून घेऊ व इथे एक इफेक्ट यूज केलेला आहे, इथे एक स्प्लिट करून घ्यायचा आहे व आणखीन पुढे जायचं आहे। तर इथे आपल्याला एक इफेक्ट पाहायला मिळतो। तर साधारणतः मी इथे 7 सेकंदावरती एक इफेक्ट यूज करायचा आहे। तर सिम्पली अशा पद्धतीने आपण इथे 3 भागामध्ये डिवाईड केलेला आहे। तर सर्वात प्रथमचा जो लास्टचा भाग असेल त्यावरती क्लिक करायचा आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर FX मध्ये जायचं आहे व काही सेकंद पुढे जायचं आहे। गेल्यानंतर भाऊनो, यामध्ये इफेक्ट पाहायला मिळतो अशा पद्धतीचा, तो देखील तुम्ही यूज करून घेऊ शकता। खूप कडक लुक आहे, झूम आउट 2.0.2 किंवा झूम आउट 0.2 अशा पद्धतीचा इफेक्ट आहे किंवा असे एक इफेक्ट आहे। तर अशा पद्धतीने हा जो इफेक्ट असेल झूम आउट तो आपण इथे यूज करायचा आहे। तो यूज केल्यानंतर सिम्पली त्याच्या मागच्या लेअरवरती यायचं आहे व यामधला कोणताही एक इफेक्ट यूज करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आहे, अशा पद्धतीने खूप कडक लुक आहेत भावाने येणार आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील यूज करून घेऊ शकता। तर मी हा झूम इनचा जो असेल तो यूज करून घेणार आहे व यानंतरचा जो इफेक्ट असेल तो आपण इथून एक सिलेक्ट करून घेऊयात। खूप सारे इफेक्ट्स आहेत, तुम्ही कोणताही एक इफेक्ट यूज करून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। अशा पद्धतीने तर खूप सारे चांगले चांगले इफेक्ट्स आहेत भावाने जे तुम्ही यूज करून घेऊ शकता सिम्पली। तर अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर यामधला मी झूम जिटर अशा पद्धतीचा जो इफेक्ट असेल तो यूज करणार आहे। तर सिम्पली अशा पद्धतीने यूज करायचा आहे। तर इफेक्ट्स आपले पूर्णपणे लावून झालेले आहेत। तर सिम्पली आपल्याला अशा पद्धतीने खूप कडक जो लुक असेल तो आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आपला व्हिडिओ जर लॅग होत असेल ना, तर व्हिडिओ लॅग होत असेल तर व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। सिम्पली एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये जो असेल तो व्हिडिओ कडकमध्ये लुकमध्ये पाहायला मिळतो। तर इथून आपण इथे सेव्ह करून घेऊयात। सेव्ह करण्यासाठी काही सेकंद वेट करायचा आहे भावानो।
काही सेकंद वेट केल्यानंतर विटाया ॲप्लिकेशनमध्ये हा जो स्टार्टिंगचा जो ब्लर इफेक्ट असेल तो आपल्याला त्या ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळणार आहे. तर खूप कडक लुक आपल्याला पाहायला मिळतो. सेव ओनलीवरती क्लिक करायचं आहे व इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर विटा हे ॲप्लिकेशन आपण इथून ओपन करून घ्यायचं आहे व इथून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आताचा जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केला होता तो सिंपली इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला दाखवतो. व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करू नका. स्टार्टिंगला काय करा, इफेक्ट्समध्ये जायचं आहे. पुन्हा इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर काही सेकंद वेट करायचं आहे भावनू. तर भावनू काही सेकंद वेट केल्यानंतर अशा पद्धतीचा जो इंटरफेस आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. व यानंतर काही पुढे जायचं आहे. ब्लिंकचा ऑप्शन पाहायला मिळतो. त्यामधला आपल्याला हॅलो ब्लर अशा पद्धतीचा जो 2 नंबरला इफेक्ट पाहायला मिळत आहे तो इफेक्ट इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचं आहे. ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर सेम अशा पद्धतीने ठेवायचं आहे. स्पीड 0, फिल्टर 0 आणि स्पार्कल जो 2 नंबरचा ऑप्शन आहे तो पूर्णपणे वाढवून घ्यायचा आहे. व इथून डनवरती क्लिक करायचं आहे. डनवरती क्लिक केल्यानंतर जिथेपर्यंत आपला पहिला इफेक्ट ॲड होतो तिथेपर्यंत आपल्याला याला सिम्पलीपणे अशा पद्धतीने साधारणतः इथेपर्यंत आपल्याला हा जो इफेक्ट असेल तो खिसकावून घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवतो. तर साधारणतः आपल्याला इफेक्ट जो असेल तो आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळणार आहे. तर इथेपर्यंत आपल्याला हा जो असेल तो खिसकावून घ्यायचा आहे. साधारणतः अशा पद्धतीने खिसकावून घ्यायचा आहे इथंपर्यंत. तर मी इथेपर्यंत खिसकावून घेतो. तर सिंपली आपल्याला अशा पद्धतीने जो असेल तो व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ इथे लॅग होत आहे भावनू. व्हिडिओ लॅग होत आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सिंपली इथून एक्सपोर्टवरती क्लिक करा. काही सेकंद वेट करायचं आहे. आपला जो व्हिडिओ असेल तो पूर्णपणे रेडी होत आहे. तर काही सेकंद वेट करूया. तुम्हाला आमच्या म्हणजे आपल्या गॅलरीमध्ये तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवतो. तरी भावनू 51% आपला जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट झालेला आहे. आणखीन काही सेकंद वेट करावा लागेल आपल्याला. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व इथे आपला व्हिडिओ जो असेल तो 100% आपल्याला इथे सेव्ह झालेला पाहायला मिळतो. व इथून डनवरती क्लिक करून घेऊ. व इथून आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये जायचं आहे. तर भावनू मी माझ्या गॅलरीमध्ये आलेला आहे. व इथून हा जो व्हिडिओ असेल तो इथून प्ले करून दाखवतो. तर अशा पद्धतीने स्मूथली जो व्हिडिओ असेल तो खूप कडकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तरी भावनू 1 नंबरचा कडक जो लुक असेल तो आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो. हा व्हिडिओ असा आहे. आणि अशा पद्धतीचा जो तुम्हाला डेमो व्हिडिओ दाखवला होता त्याच पद्धतीचा सेम व्हिडिओ जो असेल तो आपण इथे बनवलेला आहे. तर खूप कडक लुक येतो भावनू यामुळे. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील जो व्हिडिओ असेल तो बनवून घ्यायचा आहे. 1 नंबरचे कडक इफेक्ट्स आपल्याला VN आणि विटा ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतात. तरी भावनू आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी पाहायला मिळतील. तरी भावनू आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.